भारतविरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात भारताला मोठा संघर्ष करावा लागून देखील हार स्वीकारावी लागली त्यामुळे भारताचे वर्ल्ड कपसाठी अंतिम सामन्यात खेळण्याचे आणि वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले भारतीय संघाला उपांत्य फेरीतील सामना न्यूझीलंडविरोधात खेळायचा होता त्यात भारताला पन्नासाव्या ओव्हरमध्ये चोवीस रन आवश्यक होते मात्र या धावा जमवण्यात भारताला अपयश आले त्यामुळे भारताला अठरा धावांनी पराभव स्वीकारावा लागला यामुळे भारत आता वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे शेवटच्या काही ओव्हरमध्ये जडेजा आणि धोनीने संघर्ष केला मात्र त्याचा फायदा संघाला झाला नाही जडेजाने शानदार खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील अर्धशतक करून बाद झाला त्याला ध्वनीने साथ दिली मात्र एकोणपन्नास धावा करून तो देखील रनआउट झाला शेवटच्या क्षणाला भारताला हे दोन मोठे धक्के बसले या दोघांच्या खेळीने भारतीय संघ सावरेल आणि सामना जिंकेल अशी चाह त्यांना अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा फोल ठरली रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल हे सामन्यात फेल गेल्याने सामना सुरुवातीपासूनच कोसळला भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांच्याकडूनच सर्वाधिक अपेक्षा होती मात्र आजच्या सामन्यात रोहित शर्माची बॅट जादू दाखवू शकली नाही तर कोहली देखील मैदानात उतरताच लगेच मागे फिरला के एल राहुलला देखील दमदार कामगिरी निभावता आली नाही